प्रसंगी घेण्यास सुरुवात. मनसेच्या शिवतीर्थावरील मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसेने घेण्यास सुरुवात. राज ठाकरेंच्या घोषणेकडे महाराष्ट्राचं लक्ष. नकली सेना म्हणताय मग 2019 मातोश्रीवर लोटांगण खाळाला का आला होता मोदींच्या नकली सेना वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा पलटवार. राज्यात महाविकास आघाडीला 35 जागा मिळतील संजय राऊतांचा मोठा दावा. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. शिवसेना युबीटी 21 काँग्रेस 17 तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 10 जागा लढणार. सांगली शिवसेनेकडे राहणार स्पष्ट होताच काँग्रेस नेते नॉट रिचेबल विशाल पाटलांना अपक्ष लढण्याचा आग्रह. विरोधक स्वतः काय बोलतात त्यांनाच समजत नाही ईश्वराकडे प्रार्थना विरोधकांना चांगली सुबुद्धी द्यावी देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्ला बोल. आधी साहेबांना मग मुलीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या. मतदानाच्या दिवशी पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा अजित पवारांचा बारामतीकरांना आवाहन. नवरा बायकोमध्ये बाहेरच्यांनी बोलू नये रवी राणा त्यांच्या मर्जीनुसार निर्णय घेतील नवनीत राणांचा 52 टोला. विधानसभेत रिपाईला 8-10 जागा मिळणार देवेंद्र फडणवीसांचं रामदास आठवलेंना आश्वासन. राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान. भुजबळांचे कर्ज माफ झाले तर आमचेही करावे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा बँकेकडे मागणी. काँग्रेसचे फोडा आणि झोडाचे धोरण रामदास आठवलेंची काँग्रेसवर जोरदार टीका. सुधीर देशमुख यांचे महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांना समर्थन सुधीर देशमुख हे संजय राठोड यांचे समर्थन. सांगली लोकसभेचा निर्णय जनसामान्यांच्या विरोधातला महाविकास आघाडीच्या विशाल पाटलांना उमेदवारी मिळाली पाहिजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी. ईव्हीएम व्हीव्हीपॅट रेकॉर्डशी संबंधित सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील मतमोजणी जावीत यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका. राहुल शेवाळे यांनी उभारली धारावी पुनर्विकासाची गुढी धारावीकरांना आयोजित केलेल्या सोहळ्यात केली सपत्नी गडीची पूजा. गुढीपाडव्या निमित्त ग्रामीण भागात कावड यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते. नारायण डोहू गावात शेकडो वर्षापासून साजरी केली जाते गुढीपाडवा. वर्ध्यातील अल्लीपूर शिवारात अवकाळी पाऊस झाला अवकाळी पावसाचा शेती पिकाला मोठा फटका बसलाय अवकाळीमुळे शेतकरी मात्र चिंतेत सापडला. हिंगोलीत हळदीचे भाव पडलेत हिंगोली बाजार समितीत शेतकऱ्यांनी हळदीचे लिलाव थांबवले. विरारमध्ये एसटीडी फ्लॅटमध्ये पडून 4 मजुरांचा मृत्यू झाला. विरारच्या ग्लोबल सिटीमधील धक्कादायक घटना समोर. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.